सन्मान्य कॉलला तर सांगायला नको. देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब. राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो. सुट्ट्या म्हटल्या बरोबर नाही अध्यक्ष मध्ये काय सांगायचं आता? ते काढून तुम्ही पक्षपाती वागणार नाहीपेक्षा माझ्या ऐकून घ्या. बोला 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 नाही ऐकता बोलतो आपण. मला ते कळलं अध्यक्ष महोदय माझं भाषण खूप चांगलं झालं ते मला प्रतिक्रिया कळल्या. आज विधिमंडळाच्या आंतरसंकल्पीय अधिवेशनात जोरदार राडा झाला. त्याचं कारण होतं मोदी आणि अडाणी यांची मैत्री. काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड या मुंबईच्या धारावी बद्दल बोलत असताना धारावी ही मोदी यांचे मित्र असलेले अडाणी यांच्या घशात घालत आहे. संपूर्ण धारावी ही अडाणीला देऊन टाकली असं वर्षा गायकवाड मानताच हे वाक्य भाजपच्या आमदारांना चांगलं झोंबलं. आशिष शेलार आणि आमदार साटम यांनी वर्षा गायकवाड यांना घेरण्याचा प्रयत्न केला. साटम यांनी राहुल गांधींचा एकेरी उल्लेख केला. मोदी आणि अडाणीचा काय संबंध तुम्ही पुरावे द्या असं म्हटलं. यावर विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मुद्देसूद अडाणीचा आणि धारावीचा काय संबंध आहे याचा भांडाफोड केला. सन्मान्य अध्यक्ष महोदय जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड एअर इंडिया लँड मुलुंड कांजूरमार्ग कुर्ला खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य कॉलला तर सांगायला नको. देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी मुलुंडची जकात जागाची जागा त्यांना देण्यात आली. सायन कोडीवाडा येथील सिंधी कॉलनी घाटकोपर येथील लबाबाई कॉलनी दीड वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं. सन्मान्य अध्यक्ष महोदय पीजी आरजीचा जागा देण्याचं काम झालं. त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्कोर्स देण्याचं काम झालं. लोकशाहीची हत्या करून प्रशासन राज आणण्याचं काम झालं. सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं. या अध्यक्ष महोदय या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून सरकारी काय त्रास होतोय संपवा चर्चा संपवा काय काय हरकत आहे ज्या काँग्रेस अध्यक्ष महोदय अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे की संबंधनीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं. इथे पंतप्रधानांचा काय संबंध? मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे? राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो. चुकीचं असेल राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो. बसा हा बसा बोला 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 अध्यक्ष महोदय काढून टाका अध्यक्ष महोदय बोला खाली खाली बसा. सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य अमित साहेबांनी तुम्ही कृपा करून ते काढून घ्या ज्या त्या म्हटल्या बरोबर नाही अध्यक्ष महोदय काय सांगायचं आता ते काढून करून काढलं जाईल. बोला संबोधा संबोधा बसा खाली बसा अमित साहेब खाली बसा 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 बस जे चुकीचं असेल तर रेकॉर्डवरून काढलं जाईल. सर्वांनी तडोबड जे चुकीचं आहे ते रेकॉर्डवरून काढलं जाईल. अध्यक्ष अध्यक्ष महोदय बांद्रा रिक्लेमशन दिली नाही का मुलुंड दिली नाही का कुर्ला दिली नाही का कांजूरमार्ग दिली नाही का सायनकोडीवाडा दिला नाही का रमाबाई दिली. मी सांगितलंय काय खोट बोलते मी सांगितलं आहे अध्यक्ष महोदय या दीड वर्षासाठी त्या ठिकाणी टेंडर केली गेली. मुंबई महानगरपालिकेचा पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं. अध्यक्ष मी खोटं काय बोलते हो नाही दिले का उत्तर देऊ दे ना. मी सांगते कोणत्या पद्धतीने आढळण्या दिल्या येऊ दे ना खोट काय खोटं बोलते अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली
मी संधी देणार नाही. बोला 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 तुम्ही काही तुम्ही बोला. बोला बोला सारखी सारखी आहे संधी. सारखं सारखं म्हणजे काही बोलतात काय काय दिलं अहो मंत्री उत्तर देतील ना. अध्यक्ष महोदय तुमचं काम आहे हे आम्ही आठवण करून देतो. अध्यक्ष महोदय सांगितलं की माझं बोलणं काय सांगितलं की माझी हरकत आहे का जे चुकीचं आहे. तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. नाही नाही तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. माझं ऐकून घ्या. बोला 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 नाही का बोलता आपण. बोला की हरकत बोलायचा बोलताय. बोला तुम्ही. बोला आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीमध्ये मागणार नाहीत. अजिबात नाही म्हणून आमचं ऐकून घ्या. बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आरोप होणार अवास्तव आरोप पुराव्याविना आरोप असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं. आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिला काय दिला पुराव्यानी काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे काय माहिती आणि सांगितले असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या सूचनांना त्या जर मानणार नसतील तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या निर्देशांना त्या मानणार नसतील तर आम्ही निदर्शनात आणू द्यायचं नाही. आणि जर आपल्या निदर्शनात आणून दिलेल्या गोष्टी तर मानणार नसतील तर त्यांना बसवा. तुमचं आपलं तर घर आहे. संपत आहे. बोला काय की याला हे दिलं त्याला ते दिलं मुलून देऊन टाकली. एक स्क्वेअर फूट जमीन मुलूंची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय. एक स्क्वेअर फीट हे रेकॉर्ड वरनं काढा कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा. रेकॉर्ड नियमाप्रमाणे देण्यात आलेली नाहीये. संपत मतदारसंघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला. तुमचं भाषण असे चांगले झाले. अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय माझं भाषण खूप चांगलं झालं तर मला प्रतिक्रिया कळल्या इथे. याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी यासाठी सांगते अध्यक्ष महोदय. नाही नाही अध्यक्ष महोदय ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात मुलुंडमध्ये असा आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला अध्यक्ष महोदय. या या सगळ्या चर्चेमध्ये मला एक जाणवलं की विरोधकांनी बोलू पण द्यायचं नाही. विरोधकांना त्या ठिकाणी आपलं मत पण मांडू द्यायचं नाही. जर आम्ही सुद्धा एका सत्तेमध्ये म्हणून मी मगाशीच बोलले की सत्ता ही कोणाशी नसते. या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय याच्यावरती पूर्णपणे अध्यक्ष महोदय बोला ताई नका लक्ष देऊ तुम्ही. अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता राहिली पाहिजे. मुंबई ही मुंबईच्या नागरिकाची आहे. मुंबईच्या नागरिकाचे हक्क अबाधित राहिले पाहिजे. कोणत्याही मित्राला त्या ठिकाणी फेवरिटिझम झाला नाही पाहिजे. दीड वर्षामध्ये आम्हाला जे दिसलं तो मांडण्याचा अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केला. आम्ही जे प्रोजेक्ट केले त्यांनी मध्ये वगाशी उठून सांगितलं. अध्यक्ष महोदय नावा सेवा पण कुठे ना कुठे नावा रूपाला येण्यासाठी सुरुवात तर आमच्या काळातच झाली. सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला माहितो मेट्रोची सुरुवात कधी झाली. आम्हाला सुद्धा माहितीये की छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामधलं स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. बाबासाहेबांची चैत्यभूमी लवकर झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय या पूर्ण याच्यामध्ये माझा एकच उद्देश आहे बोलण्याचा की आज मुंबईच्या लोकांच्या नजरा या सभागृहाकडे. प्रदूषणावरती असेल आज मुंबईमध्ये ट्रॅफिकवर असेल मुंबईच्या रस्त्याचे प्रश्न असतील मुंबईच्या खड्ड्याचे पाण्याचे प्रश्न असतील याच्यावर या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे आणि मुंबईकरला न्याय दिले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून आपल्या मित्र परिवाराला सांभाळणं ही जी भूमिका चालू आहे त्याला माझा या ठिकाणी विरोध आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.